हाय फ्रेंड्स, आज आपण अशा प्रकारचं मोत्याचं फूल बनवणार आहोत। सुरुवात करूया। यासाठी मी सुई, दोरा, दोऱ्याला गाठ मारून घेतलेली आहे। आणि लाल आणि मोती रंगाचा मोती घेतलेला आहे। सुरुवात करूया। सहा मोती रंगाचे मोती सुईत घालून घेतलेले आहे। सर्कल तयार करायचा आहे। दोन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे। पाच लाल रंगाचे मोती सुईत घालून घ्यायचे आहेत। ह्या ज्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे त्याच मोत्यातून फिरवून घेणार आहोत, म्हणजे सर्कल तयार होईल। पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। दुसऱ्या सर्कलला चार लाल रंगाचे मोती सुईत घालून घ्यायचे आहे। चार आणि ह्या सर्कलचा हा एक मोती आणि सुई ज्यातनं बाहेर काढली तो एक मोती, म्हणजे दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। परत पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। अशाच प्रकारे आपल्याला हे सर्कल तयार करायचे आहेत। या शेवटच्या सर्कलला या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। या सर्कलचा हा एक लाल रंगाचा मोती त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तीन लाल रंगाचे मोती सुईत घालून घ्यायचे आहेत।
या सर्कलचा हा एक लाल मोती, म्हणजे एक दोन तीन आणि तीन सहाचा सर्कल तयार होईल. परत त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे हा सर्कल तयार झाला. तर त्याच्या पुढचा हा एक मोती खाली सुई काढून घ्यायची आहे खालच्या दिशेने. त्याच्या बाजूचा हा एक, हा मधला, एक दोन तीन तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. मिडल मधला मोती घ्यायचा आहे आपल्याला. सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आठ मोती रंगाचे मोती सुईत घालून घ्यायचे आहेत. आठ मोती रंगाचे मोती सुईत घालून घेतलेले आहेत आणि तीन लाल रंगाचे. एका मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे तीन सोडून हा एक वरचा, ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. सात मोती सुईत घालून घ्यायचे आहेत. सात मोती रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत. ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं फिरवून घ्यायची आहे. ही पाकळी तयार होते. ही पाकळी तयार झाली. अशाच ह्या पुढच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. ह्या पुढच्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. परत हा या मिडल मधल्या, हे दोन सोडून या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. पाकळी तयार करताना आपल्याला ह्यामधल्या मोत्यात पाकळी तयार करायची आहे. पुढच्या पाकळ्या तयार अशाच करून घ्यायच्या आहेत. मी ह्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. परत ह्या पुढच्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. परत ह्या दोन, सुई फिरवून घेतल्यावर पुढच्या पाकळीतून
या पाकळीच्या या चार मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। चार मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। चार पांढरे मोती सुईत घालून घ्यायचे आहे। चार पांढरे मोती तीन लाल हे तीन मोती सोडून ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। तीन पांढरे चार तीन लाल रंगाचे ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढल्यावर हे तीन परत ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। ह्या चार मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही पाकळी तयार होईल आपली। परत पुढच्या हा एक लाल परत ह्या दुसऱ्या पाकळीचे चार मोत्यातून सुई बाहेर काढायची। अशाच प्रकारे आपल्याला ह्या चार चार मोत्यातून सुई बाहेर काढून ह्या पुढच्या पाकळ्या तयार करायच्या आहेत। परत चार पांढरे तीन लाल दोरा संपल्यावर गाठ मारून परत पुढे सुरुवात करायची। परत तीन पांढरे परत ह्या पाकळीच्या ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची। अशाच प्रकारे ह्या पुढच्या पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत। मी ह्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत।
या चार मोत्यातून परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि वरती फिरवून सुई गाठ मारून घ्यायची आहे। हे मोत्याचं फूल तयार आहे आपलं। तुम्ही कोणत्याही कलरचं हे मोत्याचं फूल तयार करू शकता।